Knowledge Park, the creative school, school for quality and innovative education. New just for you, just born kids choice. ARK Giri, सिल्क एंड सारी। कर्नाटक असेंबली इलेक्शन से पहले बीजेपी को लगा बड़ा झटका। कर्नाटक बीजेपी पार्टी के बड़े नेता एक्स सीएम बी एस येडियुरप्पा ने सियासत से लिया संन्यास। नमस्कार, मैं वर्षा रानी, आप देख रहे हैं बीके न्यूज। बीके न्यूज में आपका स्वागत है। 24 फरवरी 2023 को एक्स सीएम बी एस येडियुरप्पा ने असेंबली बजट सेशन में अपनी आखिरी स्पीच देते हुए सियासत से संन्यास लेने का ऐलान कर दिया। कहा कि अब मैं चुनाव नहीं लड़ूंगा। ಅನಂತೂ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ನಾನು ಚುನಾವಣೆ ನಿಲ್ಲಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ಆದರೆ ನಾನು ಚುನಾವಣೆಗೆ ನಿಲ್ಲಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರು ನನಗೆ ಕೊಟ್ಟಂತ ಗೌರವ ಸ್ಥಾನಮಾನಗಳು ಇದನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮರೆಯಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। BS येडियुरप्पा 24 फरवरी 2023 को आखिरी बार असेंबली में अपनी स्पीच कर बाहर निकले। BS येडियुरप्पा पॉलिटिकल करियर के 31 साल में 8 बार MLA, 4 बार CM रहे, तो वही 4 साल MP, 4 साल MLC के तौर पर काम किया। बताया जाता है BS येडियुरप्पा को जुलाई साल 2021 में CM पद से हटाया गया। तब से यही अनुमान लगाया जा रहा था कि BS येडियुरप्पा सियासत से संन्यास ले सकते हैं। BS येडियुरप्पा की जगह बसवराज बोम्मई को 2021 में CM बनाया गया। सूत्रों के अनुसार BS येडियुरप्पा की पहली पसंद बसवराज बोम्मई को माना जाता था। CM बनने के 6 महीने आईलाइट इंडस्ट्री AAC ब्लॉक्स कंस्ट्रक्ट योर ड्रीम होम विद क्वालिटी प्रोडक्ट, ड्रीम होम फर्निशिंग, कर्टन एंड सोफा, हाजी बिल्डर्स एंड डेवलपर्स, ब्यूटीफुल होम फॉर सेल विद ऑल फैसिलिटी। 6 महीने में ही येडियुरप्पा और बोम्मई के बीच रिश्ते खराब होते नजर आए। तो से ही BS येडियुरप्पा पार्टी के कार्यक्रमों से दूरियां बढ़ाते दिखाई दे रहे थे। कर्नाटक असेंबली इलेक्शन से ठीक पहले येडियुरप्पा का राजनीति से किनारा कर जाना बीजेपी के लिए बड़ा झटका माना जा रहा है। येडियुरप्पा के ऐलान से अब राज्य में बीजेपी को लिंगायत वोटों को खोने का भी डर लग रहा है। 2023 के चुनाव में क्या बीजेपी के लिए BS येडियुरप्पा का संन्यास लेना खतरा बन सकता है? ಅನಂತೂ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ನಾನು ಚುನಾವಣೆ ನಿಲ್ಲಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ಆದರೆ ನಾನು ಚುನಾವಣೆಗೆ ನಿಲ್ಲಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರು ನನಗೆ ಕೊಟ್ಟಂತ ಗೌರವ ಸ್ಥಾನಮಾನಗಳು ಇದನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮರೆಯಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ಬದುಕಿನ ಕೊನೆ ಉಸಿರಿರುವವರೆಗೂ ಬಿಜೆಪಿಯನ್ನು ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ, ಬಿಜೆಪಿಯನ್ನು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ತರಕ್ಕೆ ನನ್ನ ಶಕ್ತಿ ಮೀರಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ, ಆ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಸಂಶಯ ಬೇಡ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಈ ಒಂದು ಅಪರೂಪದ ವಿಶೇಷವಾದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಎಲ್ಲೂ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿರಲಿಲ್ಲ, ಕೊನೆಯದಾಗಿ ನಾನು ಮಾತನಾಡ ಸೋಹೋಮ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಹೋಮ್ ಅಪ್ಲೈನ್ಸ್ ಫರ್ನಿಚರ್ ದ ಡೈಮಂಡ್ ಟ್ಯಾಟೂ ಸ್ಟುಡಿಯೋ ಅಂಡ್ ಪ್ರೆಸ್ಸಿಂಗ್ ಇದನ್ನು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ। ನಾಳೆ ಅಧಿವೇಶನ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಒಳಗಡೆ ಬರೋ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾನು ಚುನಾವಣೆ ನಿಲ್ಲಲ್ಲ ಅಂತ ಈಗಾಗಲೇ ನಾನು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೇನೆ। ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಸ್ಟೆಪ್ ಹತ್ರ ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬರಬೇಕು। हमारे इस YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और कमेंट कीजिए।